जालन्यात तलवारींचा मोठा साठा जप्त. 22 तलवारींचं पार्सल स्थानिक गुन्हे शाखेनं केलं जप्त. जालन्यात तलवारींचा मोठा साठा स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय. अमृतसरहून तलवारीचं पार्सल येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाला तपास करताना एका पार्सलमध्ये तलवारी असल्याचं आढळून आलं आहे. दिनांक 31 बुधवार रोजी 6 दरम्यान तब्बल 22 तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या दरम्यान घातपाताच्या उद्देशानं या तलवारी जालना शहरात आणल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यानुसार तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली आहे. सदरवरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव आणि त्यांच्या टीमनं केली आहे. आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना शहरात आलेल्या आहेत. त्या गोपनीय माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक सर श्री बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी सर आणि SDPO श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली LCPच्या टीमने एक सापळा रचून गोपनीय माहितीच्या अधिकाराखाली एक संशयित व त्याच्यासोबत 22 तलवारी जप्त केल्या आहे. सदरील कारवाई ही पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे. हो हो, तलवारींची डिलिव्हरी ही पोस्ट ऑफिस येथे आली होती. ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत ह्या तलवारी कुठून आणल्या, त्याचे इतर कोण साथीदार आहे, त्या कोणाला देणार होता, याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे. तलवार ही घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते याबाबत आम्हाला संशय आहेच आणि त्याच दिशेने आम्ही तपास करणार आहोत.